संख्यांच्या पुढे फॉरवर्ड आणि मागे बॅकवर्ड मोजण्याच्या काही मनोरंजक उदाहरणे नमस्कार मुलांना मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो पुढे जाणे फॉरवर्ड आणि मागे जाणे बॅकवर्ड काय असते आणि संख्यांच्या एक पाऊल पुढे वन स्टेप फॉरवर्ड आणि एक पाऊल मागे वन स्टेप बॅकवर्ड मोजणे या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या पुढे फॉरवर्ड आणि मागे बॅकवर्ड जाण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहूया आज छोटू आपली बहीण पिंकीच्या सोबत बागेत खेळायला गेला आहे तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की झाडावर एक शिडी लटकत आहे आणि एक माकड त्या शिडीवर उड्या मारून खेळत आहे ते दोघे माकडाला खेळताना बघू लागले मुलांनो आपण ह्या शिडीवर एक ते दहा पर्यंतच्या संख्या लिहून घेऊ मग माकड कसे खेळत आहे हे पाहणे सोपे होईल छोटू सगळ्यात आधी त्या माकडाने उडी मारली शिडीच्या तिसऱ्या दांड्यावर आणि नंतर त्याने एक पाऊल पुढे उडी मारली मुलांना तुम्ही सांगू शकता का की जेव्हा माकडाने शिडीच्या तिसऱ्या दांड्यावरून एक पाऊल पुढे उडी मारली तेव्हा तो कुठे पोहोचला असेल या पाहूया आणि आता तो पोचला चौथ्या दांड्यावर छोटू मारत मारत शिडीच्या नवव्या दांड्यावर पोचला आहे पिंकी बघ आता तो एक पाऊल मागे आला तर तो शिडीच्या कोणत्या दांड्यावर आला आहे शिडीच्या नवव्या दांड्याच्या एक शिडी आधी आहे शिडीचा दांडा अर्थ तो पोहोचला दांड्यावर मुलांना का की माकड कसे पुढे आणि मागे उड्या मारत आहे सर्वात आधी तो होता तिसऱ्या दांड्यावर आणि त्याने एक पाऊल पुढे उडी मारली तर तो पोहोचला शिडीच्या चौथ्या दांड्यावर त्यानंतर तो गेला शिडीच्या नवव्या दांड्यावर आणि तिथून त्याने एक पाऊल मागे उडी मारली तर तो पोचला शिडीच्या आठव्या दांड्यावर आज छोटू आपले नवीन मित्र श्यामच्या घरी जात आहे या बघूया श्याम म्हणाला की त्याच्या घराचा नंबर चोवीस आहे आता मी एकवीस नंबरच्या समोर पोहोचलो आहे मुलांना तुम्हाला माहीत आहे का की श्यामचे घर आता किती दूर आहे या बघूया एकवीसच्या पुढच्या घराचा नंबर आहे बावीस बावीसच्या पुढचे घर आहे तेवीस आणि तेवीसच्या एक घर पुढे आहे चोवीस अरे वा आले श्यामचे घर छोटू श्यामच्या घरी गेला आणि ते दोघे खेळू लागले काही वेळ खेळल्यानंतर छोटू श्यामच्या घरून निघाला आणि आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला मुलांना तुमच्या लक्षात आहे का की छोटू जेव्हा आपल्या घरून श्यामच्या घराकडे जात होता तेव्हा त्याला कोणकोणत्या ते संख्यांची घरे दिसली होती हो त्याने पाहिले होते एकवीस बावीस तेवीस आणि मग चोवीस आता जेव्हा तो परत जात आहे तेव्हा तो निघाला घर नंबर चोवीस पासून याच्या आधीचा घरचा नंबर आहे तेवीस तेवीसच्या एक घरमागे आहे बावीस आणि बावीसच्या एक घर आधी आहे एकवीस तुम्ही पाहिले मुलांना याचा अर्थ आहे की एकवीसच्या नंतर येतो बावीस मग तेवीस नंतर चोवीस आणि चोवीसच्या आधी येतो तेवीस त्याच्या आधी येतो बावीस आणि त्याच्या आधी एकवीस मुलांना आजच्यासाठी बस एवढेच ह्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या पुढे फॉरवर्ड आणि मागे बॅकवर्ड मोजण्याची मनोरंजक उदाहरणे पाहिली मला आशा आहे की तुम्ही हा विषय नीट समजला असाल बाय मित्रांनो